पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस आपला वर्षाचा पहिला सण मकर संक्रांत हिंदूस येतो आहे या दिवशी कोणत्या गोष्टी करू नये बाकी आपण सगळ्यांना तिळगू ते देतो तेळगो घ्या गोडगो गोला म्हणतो परंतु पाच गोष्टी अशा आहेत का त्या संक्रांतीच्या दिवशी करू नयेत तर कोणत्या त्या तर सगळ्यात पहिले कठोर बोलणे म्हणजे कोणाशीही कठोर बोलणं टाळावं वाईट कोणाला बोलू नये गोड बोलावं हो। म्हणूनच मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या आणि गोडगोला बोला असं म्हणतात त्या दिवशी कोणाशी कठोर बोलणं टाळावं वा, कोणाशी वादविवाद करू नये कोणत्याही गोष्टींचे ज्याच्याने वाद होतील किंवा ज्याच्यामुळे समोरचा नाराज होईल किंवा त्याच्याने वादविवाद होतील अशा गोष्टी करू नये हा अत्यंत महत्त्वाचा हा दिवस असल्यामुळे त्या गोष्टी पाळाव्या त्यामुळे संपूर्ण वर्ष हे हितसंबंध जोपासण्याच्या बाबतीत चांगलं जातं कठोर बोलणं याचा अर्थ काय तर आपले हितसंबंध व्यवस्थित वाढावे सगळ्यांशी आणि त्या दृष्टीने आयुष्यभर त्या गोष्टी पूर्ण वर्षभरात एक चांगल्या प्रकारचे संबंध वृद्धिंगत व्हावे हा उद्देश कठोर न बोलण्या यामागचा आहे यावर्षी या कठोर न बोलणे हे महत्वाचं आहे नंबर दोन कृषीविषयक कर्म नये गवत कापणे झाडं तोडणे वृक्ष तोडणे पूर्वीच्या काही वृक्ष तोड करून मग लोक आपले सर्पण करायचे घरात जाळायचे पण या दिवशी आता सध्याचा काल बदललाय तर कालानुसार वृक्ष तोडणे गव तोडणे म्हणजे तो काय ते कृषी कर्म बरेच शेतकरी त्या दिवशी जे काम करतात त्यामुळे त्या दृष्टीने होणारा थकवा त्यांना असतो त्यामुळे ॲक्च्युली मकर संक्रांत हा आनंद आणि गोड मानण्याचा दिवस आहे एकमेकांनी भेटावं बोलावं गोड बोलावं प्रेमाने आपले हितविज करावं असं असणारा दिवस असल्यामुळे त्या दिवशी कृषी कर्म जे सांगितले म्हणजे शेतकरी बांधवांना सुद्धा त्या दृष्टीने एक दिवस सुट्टी घ्यावी आणि आपल्या असणारे नातेसंबंधित मित्र इष्ट परिवार यांच्याशी हितघूत साधावं त्यामुळे एक दिवस आराम करावा म्हणून शेती कर्म कृषी कर्म गवत तोडणे झाडे तोडणे हे करू नये हा त्याच्या मागचा भाग आहे तिसरं सांगितलंय की दात घासू नये दात घासू नये म्हणजे काय आता सकाळी आपण घासतो पण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मकर संक्रांत मानण्यात येते त्या दिवशी प्लॅनेटरी मोशन म्हणजे अवकाशामध्ये सूर्य हा मकर राशीला जात असतो म्हणजे मकर राशीचं महत्व असं का वर्षाचा हा एक आपला या वर्षीचा एक नवीन दिवस नवीन वर्षाचा एक पहिला सण असतो आणि त्या दृष्टीने मकर राशीचं जे संक्रमण असतं हे संपूर्ण जगतावर परिणाम करणारं असतं तर दात घासणे म्हणजे काय तर थोडक्यात एक प्रकारचं असणारा एकमेकांशी असणारा संघर्ष किंवा एक प्रकारचं घर्षण म्हणजे जिथे जिथे घर्षणाचा संबंध येतो ते घर्षण करू नये हा उद्देश मकर संक्रांतीच्या दिवशी आहे त्यामुळे वादविवाद ज्याप्रमाणे टाळावे त्याचप्रमाणे दात घासणं दात म्हणजे याचा अर्थ असा की कोणत्या प्रकारचे वादविवाद जिथे कट त्रास होईल कुठे अशा प्रकारच्या गोष्टी कडू नये जिथे ज्याने जेणेकरून फ्रिक्शन जिथे वादविवाद होतील अशा प्रकारच्या गोष्टी करू नये म्हणून असं म्हटलं का दात घासू नये जेणेकरून त्याच्यातले असणारे एक कालानुरूप संदेश असा आहे का फ्रिक्शन किंवा ज्या दृष्टीने घर्षण कुठे होईल थोडक्यात कुठे वादविवाद वाद होतील ह्या गोष्टी टाळाव्या त्याच्यानंतर एक आहे की अजून तिसरं विषय आहे का त्या दिवशी आपण कामविषयक सेवन करू नये म्हणजे थोडक्यात मकर संक्रांत हा पर्व असा आहे त्या दिवशी लोकांना भेटायचं असतं किंवा आपण आपल्या विश्वात गुंतायचं नसतं कामविषयक सेवन म्हणजे याचा ब्रॉड आउटलुक किंवा एक मोठा अर्थ असा आहे का व केवळ आपले पत्नी आपले मुलं याच्यात गुंतून नाही राहायचं त्या दिवशी लोकांनी अधिकाधिक ऑटस्पोकन व्हायचं लोकांमध्ये जायचं आपले इष्ट मित्र परिवार नातेवाईक यांना भेटावं देऊ घ्या गोडगोड बोला या पद्धतीने त्यांना आनंद व्यक्त करावा काही इश्यू असतील जीवनातले प्रश्न असतील काही संघर्ष समस्या असतील त्याच्याविषयी चर्चा करावी ज्या माध्यमातून आपल्याला काही सोल्युशन मिळू शकतात तर कामविषयी सेवन म्हणजे सेक्शुआलिटी नसावी थोडक्यात फक्त आपल्या आपल्या संसारात गुंतून राहू नये त्या उद्देशाने ते सांगितले मग तो विषय नसावा त्याच्यात नंतर म्हटले गा एक पाचवा विषय का गाई आणि म्हशी यांचे दुधाची धार काढू नये आता तुम्ही म्हणाल याचा काय मिनिंग आहे सध्याच्या काळात तर दुग्ध व्यवसाय हा एक मोठा आहे दुधावर संपूर्ण आपण एक जग आपलं रोजचं जीवन आहे कारण आज गाई म्हशी किंवा द... जे दूध दुपते देतात त्याच्यावरच सगळ्यांचं पालन पोषण आज आपण चहा पितो कॉफी पितो किंवा काही लोक दुग्धविषयक सेवन करतात मिठाई खातो हे सगळा विषय कशामुळे आहे तर गाई आणि म्हशींचं जे दूध मिळतं त्याच्यावरच ते आहे तर एक दिवस त्यांना विश्रांती मिळावी कारण त्यावेळेस जे काही मकर संक्रमण होत असतं म्हणजे एक मकर प्लॅनिटरी मोशनमध्ये सूर्य सूर्य जो आहे हा एक मकर राशीत जात असतो एक प्रभावीपणे ते एक संक्रमण त्या विशिष्ट जीवांवर होत असतं त्याच्यात सृष्टीतले जे पंचमहाभूत आहेत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतांवर या असणाऱ्या मकर सूर्य मकर संक्रमणाचा सूर्याचा मकर राशीतला प्रवेश याचा प्रभाव पडत असतो आणि त्यामुळे सगळं सृष्टी ती जी आहे त्याच्या आधिपत्याखाली येत असते त्यामुळे असं सांगितलं का या दिवशी या दृष्टीनं मी या गोष्टी करू नये तर ह्या पाच गोष्टी जरूर करू नये त्याच्यात सांगितल्याप्रमाणे कोणाशी कठोर बोलू नये नंतर संघर्ष टाळावा दात घासू नये म्हणजे कोणाशी फ्रिक्शन किंवा कोणत्याही प्रकारचं एक प्रकारचं वादविवाद करू नये नंतर कामविषयक सेवन करू नये म्हणजे त्या दिवशी सग आपला आपला परिवार सोडून सगळ्यांमध्ये सहभागी व्हावं आणि पाचवं म्हणजे एक प्रकारचे गाई मशीनची धार काढू नये म्हणजेच थोडक्यात जे पंचमहाभूतांचा जो परिणाम होतो त्याचा एक रिस्पेक्ट म्हणून त्या दिवशी पशूंनासुद्धा आपल्या असणाऱ्या आराम द्यावा अशा प्रकारच्या पाच गोष्टी संक्रांती काळात टाळाव्या एक दिवस त्या गोष्टींना सुट्टी द्यावी हे त्या मागचं पंचमहाभूतांचा एक प्रकारचा आदर करण्याचं शास्त्र या माध्यमातून संक्रांतीला सांगितलेलं आहे